प्रकाश निकम यांनी बंडखोरी केली आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल की तोटा? खरं म्हणजे ज्या शिवसेनेने त्यांना सगळं दिलं, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, दोनदा त्यांच्या पत्नीला त्यांना जिल्हा परिषद दिली, पत्नीला पण दिली, त्यांना पण दिली, प्रत्येक वेळेला दोन तिकीट, पंचायत समितीची दोन तिकीट नवरा बायकोला, झेपीला पण दोन तिकीट नवरा बायकोला, पालघरच्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान करून त्यांना निवडून आणलं प्रचंड बहुमतान, पक्षांनी त्यांना गटनेतेपद दिलं, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं, ज्याला राज्यमंत्री दर्जा म्हणून त्यांनी मिळवलाय मागच्या 2.5 वर्षामध्ये. आणि असं असताना फक्त आणि फक्त स्वार्थासाठी, सत्तेच्या आणि पदाच्या लालसेपोटी त्यांनी हे जे काही पक्ष प्रवेश वेगळ्या संघटनेमध्ये केलाय. आपल्याला माहिती आहे, मी आमदार असताना सुद्धा मला 50 कोटींचं आमिष होतं, 1000 कोटींचा निधीचं आमिष होतं, मंत्रिपदाचं आमिष होतं. तसं मी पक्ष सोडला नाही. मी माझ्या ज्या मतदारांनी मला इथेपर्यंत पोहोचवलंय त्यांचा मी मताचा आदर केला, विचारांचा आदर केला. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत CPM, राष्ट्रवादी या सगळ्या लोकांनी मला इथे पाठवलंय त्याचा मी आदर करून त्या सगळ्या आमिषाला बळी न पडता मी माझ्या पक्षात राहिलो. प्रकाश निकमची कृती, ही जी कृती आहे ना, ती भविष्याकडील राजकारणाला फार छेद देणारी आहे. आपल्या भागातला माणूस असा नसतो की गद्दारी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जे राजकीय करिअर जे आहे ते उद्ध्वस्त करायला लावणारे आहे. आणि त्यांनी कोरड्याविरीत उडी मारलेली आहे, उडी मारायची असते पण ती पाणी भरलेल्या उडीत राहतात. आणि त्यामुळे त्यांच्या त्या बंडखोरीचा त्या ठिकाणी मला फायदाच होणार आहे. ठीक आहे, काही विचारांनी भटकलेले लोक असतात ते त्यांच्यासोबत आहेत, काही सत्तेसाठी, काही कामांसाठी, काही इतर आमिषासाठी असतात, परंतु विचारांनी प्रेरित होऊन शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र या ठिकाणी एकत्रितपणे काम करत असताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी विजयश्री खेचून आणेन याबाबतीत मला कुठली शंका नाही. यावेळी कोणत्या उमेदवारांचं आपल्याला आव्हान असेल का? आता थेट लढत माझी भारतीय जनता पार्टीच्या जे हरिचंद्र भोये सर आहेत त्यांच्याशी आहे. लोकसभेमध्ये खासदार इथे निवडून आलेले आहेत, त्यांनी चांगलं मॅनेजमेंट माझ्या काळात केलं होतं, त्यामुळे आमची मुख्य लढत त्यांच्याशीच आहे. दुसऱ्यांदा तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीवर समोर जाणार, कुठले प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीवर समोर जाणार? मागच्या उद्धव साहेबांच्या काळामध्ये जी कर्जमाफी केली होती आपल्या सरकारने महाविकास आघाडीच्या, तो एक चांगला मुद्दा माझ्याकडे आहे. शेतकऱ्यांच्या भाताला भाव हा उद्धव साहेबांनी 700 रुपये क्विंटलला बोनस दिला होता, तो या सरकारने 350 केला. अनेक लोकांना नुकसान भरपाई प्रोत्साहनपर भत्ता 50,000 द्यायचा होता. मुख्यमंत्र्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की त्यांनी मला नाव घेऊन सांगितलं, सुनील ज्याचं शिल्लक आहे त्याला मी देऊन टाकीन, परंतु अजून ते पैसे शेतकऱ्यांचं 50,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालेलं नाही. जे परतफेड करणारे शेतकरी आहे, नियमित परतफेड करतात, त्यांचं जे 50,000 अनुदान आहे ते त्यांनी दिलं नाही. त्याचबरोबर मागच्या मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला या पूर्ण जिल्ह्यामध्ये 1 रुपयाचीही मदत या सरकारने आपल्या शेतकऱ्यांना दिलेली नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या अपूर्ण राहिल्यात त्या पूर्ण करण्यासाठी या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारनं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि या विकास रस्त्यांचा मी विकास त्या ठिकाणी केला आहे, नवीन इमारतीच्या निर्माण केलेल्या आहेत, आश्रमशाळांचं नवीन इमारती बांधकाम केलेलं आहे, ॲम्ब्युलन्स प्रत्येक PHCला आपण दिलेली आहे, प्रत्येक ग्रामीण रुग्णाला आपण उच्च आरोग्याची व्यवस्था केलेली आहे, 200 खाटांचं जिल्हा रुग्णालय आपण जव्हारला मंजूर केलं आहे, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या ज्या ग्रामीण रुग्णालय यांना आपण आता उपजिल्ह्याचा दर्जा देण्यासाठी आपण जी श्रेणीवाटेची आपण केलेली आहे. आणि या मतदारसंघामध्ये इरिगेशन ज्याला म्हणतो आपण, ते खडखडचं धरणाचं काम जे बंद पडलं होतं मागच्या 5 वर्षामध्ये त्याला आपण 214 कोटी रुपये आपण आणून त्याचं काम सुरू केलंय. त्याचबरोबर जे लेंडी प्रकल्प आहे त्या लेंडी प्रकल्पाचे पैसे आणलेत, जे प्रकल्पाचं काम थांबलं होतं ते सुद्धा काम सुरू केलं, त्याचाही 15 वर्षांचा विषय सुरू आहे. सगळ्याच मार्गांवर जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये काही ना काही निधी आणून जवळपास 3000 कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात मागच्या 5 वर्षामध्ये आणलाय. आणि त्या जोरावर विकास कामांच्या जोरावर मी या ठिकाणी लोकांकडे मत मागणार आहे. आपल्या आदिवासी खेडोपाड्यांमध्ये अजूनपर्यंत रस्ते नाही, दरवर्षी आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव गाजतं या विषयासाठी, तर तिथे रस्त्यांसाठी आपण काय करणार आहोत? माझ्या सरकारच्या काळामध्ये मी प्रमुख सगळे रस्ते केले, नाशिक ते पालघर, शेलवास ते वाडा, वाडापाली ते विक्रमगड तलवाडा हा रस्ता 67 कोटी रुपयाचा, त्र्यंबकेश्वर ते पाल मनोरचा रस्ता 77 कोटी रुपयाचा, जव्हार ते शेलवास 13 कोटी रुपयांचा, वाडा देवगाव हा रस्ता 13 कोटी रुपयांचा, हे जवळपास 1350 कोटीचे रस्ते या मतदारसंघातले प्रमुख रस्ते केलेत. गाव अंतर्गत रस्त्यांसाठी फार मोठा निधी मी मंजूर केला होता, 318 कोटींचा निधी
या सरकारने सरकार बदलल्यानंतर ही कामं रद्द केली. 48 कोटी रुपयांची जिल्हा परिषदेची कामं रद्द केली आणि जवळपास 1.25 कोटी जी कामं रद्द झाल्यामुळं हे ग्रामीण भागातील रस्ते देखील राहिलेत. जे राहिलेत ते पुढच्या काळामध्ये काम त्या ठिकाणी आम्ही ते काम पूर्ण करू. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही भविष्यकाळात करणार आहोत.